संघटनेचे आम्ही सदस्य नाही आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे आमच्यावर कधीच बंधनकारक राहिलेले नाही. नाहीतर एवढ्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत आपल्या जेवढ्या काही संघटना होत्या यांनी आपल्या लोकांसाठी हे आवाज का नाही उचलले. आता आम्ही जेव्हा रस्त्यावर बसलो तेव्हा तुम्ही 2016 आणि 2020 च्या कराराचा फरक तुम्ही आता देऊन राहिले 2021 ला. एवढ्या वर्ष आमचं झालेलं नुकसान ते कुठे आहे? येतात लक्षात? हे सरकार काहीच ते करणार. सकारात्मक चर्चा तर दिलं काय? कर्मचाऱ्याला दिलं काय? कोणी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं नाही. फक्त सरकारने आता कर्मचाऱ्यांनी परत या एसटी चालवा, एसटीची बांधिलकी आपली प्रवाशाची बांधिलकी, आपण सेवा करणार लोक आहे, बस हेच गाजत. काय दिलं काय असं भरघोस काय दिलं का असं दिसलं तुम्हाला? नाही. आता इथे जे शब्द वापरून आले की ते जे काही कोर्टात होईल, उच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या पद्धतीने हा सर्व कार्यक्रम पुढे चालू आहे. एक सांगतो भावांनो, ज्यांच्यावर कारवाई झालेला नाही आहे त्यांच्यावर कारवाई होणार नाही वगैरे वगैरे. जर का होणार नसेल तर ज्यांच्यावर कारवाई झालेल्या ना ते आधी जे कोर्टामध्ये प्रश्न टाकतील की मग आमच्यावर कशा झाल्या, आणि मग आजमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावरच कारवाई करायला लावणार हे सांगून देतो. ठीक आहे ना? आता आपण एक झालेलो आहे असा अभूतपूर्व लढा याच्यानंतर भविष्यात आपण उभा करू शकणार नाही याची गॅरंटी घ्या. जर का हा भविष्यात हा लढा असा समोर टिकून ठेवायचा, तुम्हाला जर का जे म्हणजे तुमचा विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला टिकून राहावं लागेल. आता घाबरून आणि गडून चालणार नाही. आता रस्त्यावर उतरला आहे तो पूर्णच करून जायचा आहे. त्रास सर्वांनाच होत आहे. मानसिक खर्चीकरण करण्यासाठी एक 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 हत्यार हे उपसूनच काढून राहिले आहे. कारण येणारी तारीख जी आहे कोर्टाची ती अतिशय महत्वाची आहे. त्यांनी शेवटचा एक अधिकार आहे त्यांचा काढला होता. ठीक आहे ना? पण त्या अधिकाराला काय आपण बळी पडणार नाही, सदार्थ साहेब पण बळी पडणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही जास्त काही काळजी करण्याची गरज नाही. तरी सायंकाळी जवळपास जमेस्तवर साहेबांचा एक व्हिडिओ येईलच, सर्वांना त्यांचं मार्गदर्शन होईलच, त्यानंतर आपण पुन्हा इथे बोलूच आहे. परंतु आता टिकून राहायचं आहे. ठीक आहे? 12 तारखेचा कार्यक्रम सर्वांना माहिती आहे. कुटुंबीय आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे फक्त कुटुंबीयच जाणार आहेत. तुम्ही आम्ही कोणताच कर्मचारी जाणार नाही. ते सर्वांनी इथे थांबायचं आहे 12 तारखेला. ठीक आहे? अजून कुणाला आपलं महत्व सांगायचं असेल तर कृपा करून सांगा, समोर या, बोला. आपल्या घरचे लोक मग इथे येणार आहे पूर्ण डिव्हिजन ऑफिसला जमा करायचे आपले घरचे लोक सर्व, आणि तुम्ही लोक इकडे यायचे. आज टीव्हीवर जर लोकांनी न्यूज पाहिल्या किंवा आपल्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ चालूच आहे, काय काय होऊन राहिलं, कसं कसं होऊन राहिलं, शरद पवार काय बोलते, बावीस समिती लोक काय बोलते, आपण कोण्या संघटनेचे आहे का? नाही आहे ना? मग आपण कुठे ठाम राहिलं पाहिजे? इथे ठाम राहिले पाहिजे. कारण की आपल्या विरोधात हे लोक बोलून राहिले ना, जे लोक बळतर्फ झाले डिसमिस